दरम्यान आमचं सरकार आलं तर आदिवासींच्या जमिनी त्यांच्या ताब्यात देऊ, त्यांना हक्क मिळवून देऊ अशी घोषणा काँग्रेस नेते राहुल गांधींनी केली आहे. मोदी सरकारनं उद्योगपतींच्या फायद्यासाठी जंगलं संपवायला घेतली आहेत असा आरोप राहुल गांधींनी केला आहे. काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे. नंदुरबारमधून यात्रेला सुरुवात झाली आहे. यावेळी राहुल गांधींनी केंद्रावर जोरदार टीका केली आहे. सरकारनं उद्योगपतींचं 16 लाख कोटींचं कर्ज माफ केलं, मात्र सर्वसामान्य लोकांना कर्जमाफी मिळाली का असा सवालही राहुल गांधी यांनी केलाय. आदिवासी किसानों का 1 रुपया माफ किया, मजदूरों का 1 रुपया माफ किया, किसी आदिवासी युवा जिसने कॉलेज के लिए यूनिवर्सिटी के लिए लोन लिया उसका कर्जा माफ किया नहीं. मगर जिनको कर्जा माफी की जरूरत नहीं है उनका 16 लाख करोड़ रुपया उन्होंने माफ किया. 16 लाख करोड़ रुपए इतना बड़ा नंबर है समझ ही नहीं आता आपको, हमें समझ नहीं आएगा, अदानी को 1 सेकंड में समझ आ जाएगा. 16 लाख करोड़ इतना होता है. जैसे ही हमारी सरकार आएगी 1 साल के अंदर आपकी सारी की सारी जो क्लेम्स हैं उनको हम सेटल कर देंगे, जमीन आपके हवाले हो जाएगी.